या अगोदर आपण पाहिलं वॉर्मिंग अप चिटचाट त्यानंतर आपण समरी पण पाहिली या पूर्ण धड्यांची समरी पण पाहिली पार्ट वन पार्ट टू आता आपण पाहणार आहोत मार्जिन क्वेश्चन जे प्रश्न धड्याच्या बाजूला दिलेले आहेत ते मार्जिन क्वेश्चन आपण आता पाहूया आपण हे सुरू करण्यापूर्वी अभ्यास सुरू करण्यापूर्वी तुम्ही चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकॉनचं बटन दाबा जेणेकरून जे नवीन व्हिडिओ जे अपलोड होतील ते डायरेक्ट त्याचं नोटिफिकेशन प्रथम तुम्हाला मिळेल चला तर मग सुरू करूया मार्जिन क्वेश्चन आणि इंग्लिश वर्कशॉप वन पॉईंट फोर मिस स्लिपरी सुरू करूया पहिला मार्जिन क्वेश्चन फाय कुड नोटबुक हॅव फॉलन फ्रॉम सायलीज हँड सायलीच्या हातातनं नोटबुक खाली का पडलं आता ज्यावेळेस शिक्षकेनं रागाने पाहिलं त्यावेळेस तिचे पायलट पटले आणि ती खुर्ची जवळ गेली त्यावेळेस ते तिच्याकडनं ते पुस्तक पडलं असं आपल्याला सांगायचं आहे बघा इथं उत्तर आहे हर अँग्री लुक म्हणजे टीचर इथल्या टीचर्स टीचर्स यस टीचर्स अँग्री लुक अँग्री लुक मेड माय लेग झालं इथं सायलीज लेग करा सायलीज लेग्ज ट्रेम्बल अँड वेन, सायली रिचड हर हर म्हणजे टीचर्स चेअर द नोटबुक फेल ऑन हर फीट हे उत्तर असेल त्यानंतर पुढचा मार्जिन क्वेश्चन आपण पाहूया व्हॉट हॅपन व्हॉट हॅपन फेन इट वॉज टर्न टू आन्सर सायलीला उत्तर देण्याची वेळ आली त्यावेळेस काय झालं काय झालं शी वेंट वेंट ब्लँक ब्लँक असं उत्तरले आहे तुम्ही तिला काहीच आठवेना क्वेश्चन आपण पाहूया थर्ड वन मार्जिन क्वेश्चन व्हॉट डीड सायली लाँग फॉर फ्रॉम हर मदर सायलीची तिच्या आईकडून काय इच्छा होती काय नेमकं तिला आईकडून काय अपेक्षित होतं सायलीकडून काय अपेक्षित होतं तर शी शीवूड हग हर बघा इथं एक शब्द आलेला आहे शी डीड नॉट हग मी असं सायली म्हणते तिने मला मिठी मारलेली नाही शीवूड हग सायली अँड जस्ट गिव्ह अ सिम्पॅथिक पॅट म्हणजे काय इच्छा होती तिला शी आ, साइलीज मदर वुड हग हिम हग हर अँड गिव अ जस्ट सिम्पेटिक पॅट ही तिच्याकडनं इच्छा होती नेक्स्ट क्वेश्चन बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे वाय डीड सायली बिगिन क्राईंग अगेन सायली परत करायला लागली ज्यावेळेस तिच्या आईनं तिला uh, सहानुभूती दिली नाही ती सहानुभूती तिला तिच्या भावाकडून मिळाली कशी तर ज्यावेळेस ती रडायला लागली त्यावेळेस तिच्या भावाला तिनं मिठीमध्ये घेतलं बघा इथे एक शब्द आलेला आहे टू हग आय हग हिम टाईट अँड स्टार्ट क्राइंग अगेन त्यावेळेस आपण असं म्हणू शकतो की सायली गॉट अ सिंपती ये स्वाययं, ये स्वाययं, ये स्वाययं, सिंपती एस वाय एम एस वाय एम पी ए टी एच वाय सिंपती म्हणजे सहानुभूती तिच्या भावाकडून तिला सहानुभूती मिळाली शी गॉट सायली गॉट अ सिंपती फ्रॉम हर ब्रदर अँड शी बिकम इमोशनल इमोशनल ई एम ओ टी आय एम एल इमोशनल ती काय झाली इमोशनल झाली त्यामुळे ती रडायला लागली नेक्स्ट क्वेश्चन बघा बाय व्हॉट नेम डीड द गर्ल्स टीज सायली सायलीला तिच्या मैत्रिणी किंवा त्या मुली काय म्हणून चिडवायच्या स्लीपरी इथंच उत्तर आहे एका वाक्यामध्ये स्लिपरी नेक्स्ट क्वेश्चन बघा व्हॉट वॉज सायली व्हॉट वॉज सायली टोल टू डू बाय टीचर टीचरनं सायलीला काय करायला सांगितलं तास ज्यावेळेस ती शाळेला उशिरा पोहोचली त्यावेळेस शी टीचरने तिच्याकडे एक कपाळावर आट्या आणून पाहिलं त्यावेळेस तिला काय सांगितलं टोल्ड सायली टू सी हर इन टीचर्स रूम टू सी हर सायली इन टीचर्स रूम बघा इथं उत्तर आहे टू सी टू सी सायली इन टीचर्स रूम नेक्स्ट मार्जिन क्वेश्चन बघा फॉट टू रिलेशनशिप्स डीज द टीचर ऑफर्ड सायली सायलीला दोन आ, संबंध म्हणजे नाती कोणती शिक्षिकेने जोडली गेली कोणती पहिलं आहे एल्डर सिस्टर अँड सेकंड वन इज फ्रेंड फ्रेंड सेकंड वन इज फ्रेंड ही दोन रिलेशन सायली आणि टीचर यांच्या दोघांमध्ये जोडली गेली नेक्स्ट क्वेश्चन बघा वाय डीड सायली फील लाईक रिजॉयसिंग अ लॉट सायलीला आनंद का झाला तिच्या आनंदाला पारावार का उरला नाही कशामुळे उरला नाही कारण आत्तापर्यंत तिला कोणीच प्रेम दिलेलं नव्हतं सायलीला आणि ते प्रेम आत्ता कोणी कोणी दिलं तिच्या टीचरने इथं बघा नेवर बिफोर हॅड एनी वन लॅविश लव ऑन सायली दस अँड हिअर वॉज हर टीचर हू हॅड स्पॉन्टेनियसली ॲक्सेप्टेड सायली ॲज अ सिस्टर अ फ्रेंड म्हणजे सायलीला आत्तापर्यंत कोणीही प्रेम दिलं नव्हतं आणि आत्ता सायलीला तिच्या शिक्षिकेने भरपूर असं प्रेम दिलं जे काय म्हणून तिला स्वीकारलं एक बहीण आणि एक मित्र आ, मित्र मैत्रीण म्हणून स्वीकारलं आता इथं काही चेंजेस करा तुम्ही वाक्यामध्ये नेवर हॅड एनी वन लॅविश लव ऑन मी मीच्या जागेवर सायली टाका दस अँड हिअर वॉज माय मायच्या जागेवर हर एच ई आर हर टीचर हू हॅड स्पॉन्टेनियसली ॲक्सेप्टेड मी आलेला इथं मी मी म्हणजे -E सायली ॲज अ सिस्टर अ फ्रेंड असं उत्तर तयार करा तुम्ही uh, त्याच्यानंतर पुढचा मार्जिन क्वेश्चन आपण पाहूया हाऊ uh, डीड सायली हाऊ डीड सायली रिॲक्ट धिस टाईम टू द टीजिंग मग ज्यावेळेस सायलीला चिडवलं शिक्षकाने समजून सांगितलं सायलीला पण त्याच्यानंतर ज्यावेळेस चिडवलं त्यावेळेस सायलीनं काय केलं सायली आय बघा इथे वाक्य आय टर्न माय बॅक टू देम अँड इग्नोर देम कम्प्लिटली आता इथं काही चेंजेस करावं लागतील तुम्हाला आय टर्न बॅक मीन्स सायली टन आयच्या जागेवर काय वापरायचं सायली टर्न माय काढून टाका सायली टर्न बॅक टू देम अँड इग्नोर देम कम्प्लिटली सायली इग्नोर देम कम्प्लिटली सायलीनं त्यांच्याकडं पूर्णतः दुर्लक्ष केलं नेक्स्ट क्वेश्चन बघा लास्ट क्वेश्चन आहे हा व्हॉट रिस्पॉन्सिबिलिटीज अँड द टीचर डेड uh, द टीचर गिव्ह सायली सायलीला कोणत्या जबाबदाऱ्या शिक्षिकेनं दिल्या कोणत्या जबाबदाऱ्या दिल्या बघा इथं आहे यू आर गोईंग टू रिस्पॉन्सिबल फॉर ब्रिंगिंग द रजिस्टर चॉक अँड डस्टर एव्हरी मॉर्निंग टू ब्रिंग आता काय चेंजेस करावं लागतील बघा इथं काय चेंजेस करावं लागतील सायली इज रिस्पॉन्सिबल टू ब्रिंगिंग द चॉक रजिस्टर अँड डस्टर एव्हरी मॉर्निंग टू ब्रिंग द रजिस्टर चॉक अँडस्टर एवरी मॉर्निंग हा हीच रिस्पॉन्सिबिलिटी टीचरनं सायलीला दिली त्यानंतर लास्ट आहे व्हॉट ग्रेट चेंज व्हॉट ग्रेट चेंज हॅड कम ओवर इन सायलीज हर्ट सायलीच्या मनामध्ये हृदयामध्ये कोणता एक नवीन अनुभव तिला आला स्वतःबद्दलचा आय फेल्ट माय लिटर हर्ड इन विथ प्राईड आय फाऊंड नो अकॉर्डनेस इन मूविंग अबाउट माय स्टील वेट फ्रॉक बघा इथं काय सांगायचं इथं चेंजेस करा सायली फेल्ट आयच्या जागेवर काय ठेवायचं सायली फेल्ट मायच्या जागेवर हर सायली फेल्ट हर लिटल हर्ट इन फ्लेट विथ प्राईड शी फाउंड शी आयच्या जागेवर शी फाउंड नो अकरनेस इन मुव्हिंग अबाउट इन हर इन हर वेट फ्रॉक हा चेंज तिच्यामध्ये आला अजून काय आलं नॉर देअर एनी ट्रेस ऑर फिअर वाईल रिटर्निंग टू होम तिच्यामध्ये घरी परत असताना कोणताही ताण नव्हता तणाव नव्हता भीती नव्हती हे मार्जिन क्वेश्चन लिहून काढा त्यानंतर आपण पुढील पाग पाहणार आहोत इंग्लिश वर्कशॉप आपण आता तुरतास इथं थांबूया पुढच्या लेक्चरमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश वर्कशॉप पाहू थँक्यू